बघा आमची सवर्णा आता भाकरी कालवण करायला लागली चुलीवर। तुम्हाला रेसिपी दाखवते, आजची रेसिपी आहे भाकरी आणि कालवण। ठीक आहे, चला बघूया। बघा आमची सवर्णा कशी भाकरी करते। बघा आमच्या सवर्णाचा चॅनलच खोलून द्यावं म्हणते, कारण आमची सवर्णा खूप छान छान जेवण बनवते आणि खूप लोकांनी कमेंट अशा केल्यात की ताई तुमची रेसिपी नका दाखवू, सवर्णाची रेसिपी दाखवा। तर मी आता आजपासून मी काही नाही करणार, सवर्णच करणार कालवण भाकरी। कसं आहे तसंच, जसं सवर्ण करते ना तसंच मी निसं बघणार एकदम, आणि मला तो राहायचं खायला होईल। बरं झालं तुम्ही चांगल्या कमेंट केल्या मला। हिला आराम भेटायचा ना, मी स्वयंपाक करते म्हणून हिला आराम भेटायचा, पण आता चांगलं धोकं दिलं तुम्ही मला। बरं झालं आता सवर्णच्या भाकऱ्या खायच्या हाताच्या, कालवण करायचं आमची सवर्णा। ठीक आहे, चला आता आपण भाकऱ्या बघूया काय आमची सवर्णा कशी भाकऱ्या करते। बघा बघा भाकरी झाली, बघितलं का? हसते बघा आमची मैना। फुका फुका चुल फुका आधी, धुरा लागलाय मला इथं, मी काळी व्हायला लागली आहे। इकडे बसा मग। बरं बरं चालेल चालेल। नाही खून सगळ्यात करते बघा, मला मुदाम धूर करते मी तिच्या बाजूला बसून नाही म्हणून। वा मुदाम मुदाम धूर करते, मुदाम छक 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 के छक छक काय बघा असो का अशी मेंढर बिंद्र होका मध्ये येतात होका होका ही माझं छक्के हिला 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 काजू ती काटेल ग। बघा कसा आमचा ओ मानतो होका। ए काजू अन्ना बघा बघा असं असतं। काय करायचं, बाहेर चुलीच्या बाहेर बसवायचं, घराच्या बाहेर जेवण बनवायचं, नाही तर आमची सवर्णा गॅसवर जेवण बनवायची। हा मग तिला मी म्हंटल गॅसची बचत करा, चांगलं सकवलं का वाईट शिकवलं तुम्ही सांगा। भाकऱ्या कशा करते आमची सवर्णा, छान करते ना भाकऱ्या? कसलं भाकरी पिठाई काय काय मिसळली? बाजरी भाजी लागली राबाई फसवलं। ओ एकदम भाकरी आले कसं होतात एकदम पांढऱ्या फेक भाकर पाहिजे। ज्वारी ह्यांना कोणतं फसवलं, दोन फुटी दोन फुटी घेतलं घ्या लोकांनी। आता मी काहीच नाही करणार, नुसतं बसून राहणार। आता भाकऱ्या झालेल्या आहेत, आता अजून दोन तीन भाकरे बाकी आहेत, तर आता आपण कालवांची तयारी करू। चला अग बाया, कोण पाहुणा येतोय का? फुलफुल चुल करते या, कोण पाहुणा येतो या? फुलफुल 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 चुल करते या। आता चला आता आमची सवर्णा तुम्हाला आता आम्हाला करायचं आहे बघा कोंबडीचं कालवण, तर ते कालवण तुम्हाला दाखवते। ठीक आहे, चला आता आपण तयारी करू कोंबडीच्या। इकडे बघ सवर्णा, म्हणजे आम्ही आहे ना ते क्लीन शॉट करणार ना कॅमेरामध्ये बघ, म्हणजे आम्ही क्लीन शॉट करणार, मग आम्ही हेच फोटो लावणार एकदम। हा आहे का नाही? चला डोकं आहे बघा, मला म्हणते डोकं आहे म्हणते, तिला बिलाही डोकं आहे बघा। हा चला, हा हे चिकन तुम्हाला दाखवते माझ्या पद्धतीचं कसं करायचं कसं। ठीक आहे चला तुम्हाला दाखवते आमची सवर्णा। बघा हे अर्धे लसणाची फेस आहे, मीठ आहे, धना पावडर आहे, तांबडं तिखट आहे, हळद आहे। अच्छा मग आता काय करणार? सगळी रेसिपी आता सवर्ण दाखवणार तुम्हाला, मला सगळ्यांनी सांगितलं सवर्ण दाखवून रेसिपी। चिकन आहे बघा गावरान चिकन, गावरान कोंबडी गावरान देसी। हा आमचं सवर्ण बोलायला जमत नाही हो, थोडं समजून घ्या काय। आता ह्याच्यामध्ये आपण दही बी टाकतो,
पण गावाकडे दही नाही खात कोण. दही आम्हाला आवडत हा म्हणून नाही टाकत बघा. हे झालं झालं बघा झालं बरं का. आता वाटण तुम्हाला दाखवते सवर्ण. हे जे कांदा आहे तीन कांदा घेतल्यात, लसूण घेतलाय नाही, अद्रक घेतलंय, लसूण घेतलाय, मिरची घेतली, कोथमीर परत टाकणार. आमच्या जसं बोलण्या जसं कसं बोलायचं जमत नाही, पण समजून घ्या जा तुम्ही थोडंसं. ठीक आहे हां बघा आता याचं वाटण तयार करणार आहे. बिना पाणी टाक, पाणी बिन काही नाही टाकायचं ना. काही नाही पाणी नाही, काही नाही. चला ते वाटण दाखवते सगळं. आधी तेल टाकले ह्यात बघा, मटेरियल टाकले, तेल तापलेले. कोथमीर टाकून यादी हा कोथमीर टाकून मसाला टाक. मसाला चांगलं बघा बोजायचंय ना. चांगलं बघा चिकन टाकते म्हणजे का. गावाला मी सिंपल जेवण बनवतात बाबा. ते म्हणता ना की सुवर्ण चिकालवून भाजी बघायची. हे बघा आमच्या सवनाची भाजी आता रोज आमची सवन दाखवणार तुम्हाला. बघा आज माझी भाजी जाता मान. आता वापरून घेतली ना बघा, पाणी बिनी काही टाकलं नाही, काही नाही. बघा आमच्या सवनाची रेसिपी. चल जा कान खोली आता हलवायची सवन जमा हलवायला. एकदम खुशबी आहेत बघा. चिकन मसाला सोडून नाही टाकला आम्ही, काहीच नाही, काहीच नाही, एकदम सिंपल आहे. काही नाही कोबर बिबरं काहीच नाही, फक्त असं लसूण अद्रक मिरची पावडर. हां बघा अजून ह्याला वापरायला पाहिजे चांगलं मस्त पीक एकदम. कसं आहे उजीर आहे तेवढं आम्ही चुलीवर बनवून घेतलं आहे. हां अंधारात दिसत नाही, अंधारात दिसत नाही म्हणून आम्ही चुलीवर बनवून घेतलं आहे बघा. हाय का नाही बघा ते सगळं वापरलंय. आता पाणी वाटायचं आपल्याला वचवून पाणी मसाल्याचं पाणी बघतो केवढं लागतं तेवढं बघा जेवढं लागतंय थोडं पाणी. सलोनी पाणी आणून थोडं पाणी होते आणि जेवढं लागते तेवढं पाणी सगळं बघा. शिजवायचं आता हे शिजवायचंय अजून आणि कसं शिजवा टाईम जाणार. आणि हे बी करा बघा उठायचं सगळं पाणी चुल्या भाकरीला पाणी लागते. हाय का नाही सलोनी बघा कसं वाटते. तोऱ्यामध्ये बघा धूर धूर झालाय. लय बघा हे लागतंय बघा बघा. कस काय दिसतंय कालवण, कालवण कस काय दिसतंय लाल जरत नुसतं दिसतंय का नाही. हा नात करा पण आमचा कुठं आमच्या सवर्णाची भाकरी जळली होतो होता.
बस झालं किती किती लागते आता फुल तर उद्या आमचा बर्थडे आहे ना तर उद्या आमची मस्त पैकी बघा असं फुकायला लागते बा फू 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 करून हा पाऊस पडला ना वल सरपंच झालंय त्याच्यामुळं सारखं फू फू करायला लागते आता झाकण मारायचं आणि त्याचं शिजून एकदम हे बघा मारा झाकण आता बघा आता झाकाय मारायचं ह्या झाकाय बसणार दुसरा मोठांचा बघा झालं कालवण आपलं आता भाजी होती अजून बघा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट मध्ये दिले हा कमेंट मध्ये दिले हा काय चांगला कमेंट करत जावा आमचा उद्या बर्थडे आहे सगळ्यांनी बर्थडे या आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला विश केले त्यांना थँक्यू सो मच बोलते लव यू असंच तुम्ही आमच्या रेसिपी बघा चुलीवरच्या रेसिपी झटकी पट आहे का नाही झटकी पट हे बघा कालवण मस्त शिजणार आहे शिजलं की तुम्हाला जेवाय वाजून घेते हे बघा एकदम आता ह्याला खूप टाईम आहे शिजायला पण आता बंद करते मी कारण मोठे मोठे व्हिडिओ नाही बनवू शकत गावाला नेटवर्क नसतं ना तर जास्त नेट मला लागतं आहे ठीक आहे मुंबईला गेला मोठे मोठे व्हिडिओ बनवत जाईल असं जसं आहे तसं बनवते ठीक आहे बघा दूध माझं डोळ्यामध्ये दूध गेलं आहे लय हे झालं आहे एकदम मला डोळ्यात पाणी आलं एकदम बघितलं का हे बघा ओके बाय व्हिडिओ शेअर करा लाईक करा मस्तपैकी कमेंट करायला विसरू नका ठीक आहे ओके चला चला तुम्हाला मी आमच्या आप्पासंग दोन शब्द बोलावते बघा आमचा आप्पा काय म्हणतात अय आप्पा मारा गप्पा यायचो चिकन बनवलंय जेवा या होय कालवण भाकरी चांगलं बनलेले का नाही भाकरी बाई गावरान जावरेच्या केल्यात हा आमच्या आईला आराम भेटला बघा मी आल्यापासनं वा आता आम्ही हे करणार आहे एक मिनिट चला आता बघा अय आप्पा मारा गप्पा मारा की गप्पा या कुठे या कोंबड्या बोलत का कुठं हे बघा आमचं आप्पा हसायला लागलं किती मैदाळ आमच्या बघा किती गायक आहे का ना लता मंगेशकर आहे का ना गाणं किती मारी बनली दुपारी लाईव्हवर एकदम आहे का नाही चला तुम्हाला असं तुम्हाला रेसिपी दाखवत जाईल मस्तपैकी एकदम झटकी पट बघा आमची सलीनी आता सलीनला मी लय जीव लावते सलीनी माझी शोभून दिसते का नाही माझी पुरगी गत आहे का नाही आहे ना सलीने लय लाजते बघा मग तुम्हीच मला म्हणता तुम्ही सलीनला जीव लावत नाही काय नाही मला अशा दोघा तिघांच्या कमेंट आल्या होत्या की तुम्ही सलीनला जीव लावत नाही काजेला जीव लावता असं नका बोलत जाऊ प्लीज मला दोघी पुरी समान आहेत बघा ठीक आहे काजल बी समान आहे आमची सलीनी बी समान आहे एकदम ओके बाय